स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीन वर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस बाबत तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की रिझल्ट या दिवशी लागणार निकालाची तारीख जाहीर झाली संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला येणाऱ्या बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारची महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे राणों बगा, तर मित्रांनो बघा दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे त्याचप्रकारे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तर मित्रांनो त्यावर मी तुम्हाला आरोग्य विभाग विभागभरात ज्या काही अपडेट्स आता येत असतील त्या अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे त्याचबरोबर आरोग्य विभाग भरती पोलीस भरती सरळ सेवा भरती संबंधात ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स येत असतात त्या सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केल्या जात असतात त्या कारणास्तव तो मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी दररोज नवीन लिहून तुम्ही पाठवू शकता कमेंट्समध्ये किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही होऊ शकता तर बघा रिझल्ट या दिवशी लागणार संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण एका पुरावर जाणार आहोत आणि त्या पुरावर गेल्यानंतर संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण त्या पुराव्यावर जाऊया तर बघा मित्रांनो आपण त्या पुरावर आलेलो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गोंधळानंतर आरोग्य विभाग भरती परीक्षा रद्द होणार तर बघा मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जी परीक्षा झालेली आहे तर ती परीक्षा गोंधळानंतर रद्द होणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न मित्रांनो तेवढाच त्या ठिकाणी उत्पन्न होतोय कारण बघा आरोग्य विभागामार्फत मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या परीक्षामध्ये काही सेंटर्सवर मित्रांनो गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर मित्रांनो त्या कारणास्तव वेगवेगळ्या विभागांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत विनंती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची विनंती अशी आहे मित्रांनो की परीक्षा रद्द केल्या गेल्या पाहिजेत परंतु काही विद्यार्थ्यांचं मित्रांनो असंही म्हणणं आहे की आमच्या सेंटरवर बरोबर परीक्षा पार पडलेली आहे आणि त्या कारणास्तव आमच्या सेंटरच्या परीक्षा रद्द करून आहेत कारण ज्या काही परीक्षा म्हणजे ज्या काही सेंटर्सवर गोंधळ निर्माण झालेला आहे त्याचा भूर्दंड आम्हाला का भोगावा लागावा कारण मित्रांनो दोन हजार एकोणावीसपासून पासून या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पडली नव्हती दोन हजार वीस दोन हजार एकोणवीस पासून मित्रांनो सर्वात अगोदरची ही भरती प्रक्रिया आहे किंवा परीक्षा आहे आपण असं म्हणू शकतो कारण बघा दोन हजार वीस साली कुठल्याही प्रकारची प परीक्षा पार पडली नव्हती आणि दोन हजार एकवीसमध्ये मित्रांनो होणारी ही पहिलीच परीक्षा आहे आरोग्य विभागाची तर मित्रांनो त्या कारणास्तव विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तयारी केली होती आणि आम्ही व्यवस्थितपणे त्या परीक्षेला गेलो जेवढ्या दूर आम्हाला सेंटर्स देण्यात आले तरीसुद्धा आम्ही गेलो परंतु त्याचा जो भूर्दंड आहे तो आम्ही का भोगावा कारण मित्रांनो बघा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की काही विद्यार्थी हे गरीब आहेत आणि त्यांच्याजवळ येण्या जाण्यासाठीचा परत जो काही खर्च होईल तो नाही आहे परत त्यासाठी राहण्याचा जो काही खर्च आहे तो नाही आहे आणि कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तोही लक्षात घेता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सेंटर्सवर बरोबर परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव आमच्या सेंटर्सच्या परीक्षा रद्द करू नये आता ज्या विद्यार्थ्यांच्या सेंटर्सवर गोंधळ झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं निश्चितच आहे की परीक्षा या रद्द केल्या गेल्या पाहिजेत तर मित्रांनो अशा प्रकारच्या या ठिकाणी द्विधा निर्माण झालेली आहे कारण दोन गट या ठिकाणी आहेत एक म्हणजे परीक्षा परत घ्या असे म्हणणारे विद्यार्थी दुसरे म्हणजे की आमच्या परीक्षा झालेल्या आहेत तर आमचा रिझल्ट लवकरात लवकर लावा असे म्हणणारे विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्यांसाठी बघा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माहिती आपण अगोदर बघून घेऊया काय माहिती यामध्ये त्यानंतर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बघा आरोग्य विभाग पदभरतीसाठी दोन दिवसापूर्वी लेखी परीक्षा झाली सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा झाली यात राज्यभरातील परीक्षा केंद्रावर आणि गैरप्रकार उघडकीस आली ही वादग्रस्त ठरलेली पदभरती रद्द होऊ शकते अशी चर्चा उमेदवारां आहेत तर दुसऱ्या बाजूला याबद्दलचे स्वतवाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत केले तर मित्रांनो बघा मागच्या मंगळवारी विधान परिषदेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुतवाच केलेला आहे की ही जी काही भरती प्रक्रिया आहे त्यावर तपासणी करून त्या भरती प्रक्रियेचा जो काही निर्णय आहे तो सोमवारी आम्ही देणार आहोत कारण सोमवारी आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी राज्या टोपे साहेब हे हजर होणार आहेत त्यानंतर बघा आरोग्य विभागात सुमारे तीन हजार पदांच्या सर्वसेवा भरतीसाठी दोन वर्षापूर्वी अर्ज भरून घेण्यात आले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही अर्ज केलेले आहेत आणि दोन वर्षापासून मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा झालेली नव्हती कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया होत नव्हती दोन वर्षापासून मित्रांनो राज्यावर बेरोजगारीचं संकट हे वाढतच चाललेलं होतं आणि त्या कारणास्तव या ठिकाणी पहिली भरती प्रक्रिया म्हणता येईल किंवा पहिली परीक्षा आपल्याला म्हणता येईल ती झाली परंतु त्यामध्ये सुद्धा मित्रांनो गोंधळ झालेला आहे त्यानंतर बघा काही दिवसापूर्वी एकाच दिवशी सकाळच्या सत्रात चौदा तर दुपारच्या सत्रात चाळीस संवर्गाची परीक्षा घेण्यात आली तर मित्रांनो एकाच दिवशी आरोग्य विभागाने ह्या ठिकाणी चोपन्न पदांसाठी परीक्षा घेतली होती त्यामध्ये एक लाखाहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली मित्रांनो बघा एक लाख तेहतीस हजार उमेदवारांनी त्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे मात्र यात औरंगाबाद नागपूर नाशिक तर रत्नागिरी नगर यासह अनेक जिल्ह्यात मोठा गोंधळ झालेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मित्रांनो मोठा गोंधळ झालेला आहे आणि त्या गोंधळ झालेल्या केंद्रांवर जे विद्यार्थी परीक्षा द्यायला गेले होते त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की आमच्या परीक्षा या पुन्हा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर मित्रांनो जे काही वेगळ्या सेंटर्सवर गेले होते विद्यार्थी तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या परीक्षा व्यवस्थितपणे पार स्था स्था जा ला पार पडलेल्या आहेत व्यवस्थितपणे झालेल्या आहेत तर त्या कारणास्तव आमच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये आता बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो लातूरमधील विद्यार्थ्यांनी आपल्याला जास्ती करून सांगितलेलं आहे की लातूरमध्ये व्यवस्थितपणे परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव त्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पुन्हा घेऊ नये अशा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे त्या कारणास्तव तो मित्रांनो आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो तर बघा या प्रकरणी काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केलेले आहेत या प्रकरणात उमेदवारांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही म्हटले होते आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले पवार म्हणाले अजित पवारजी दादा म्हणाले आरोग्य विभागातील भरती चर्चा गेल्या दोन दिवसापासून माझ्याही कानावर आली आहे या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला पण ते कोरोनाने आजारी असल्याने सोमवारी दिनांक आठ तारखेला सभागृहात येणार आहेत आमदार मेटे यांनी सभागृहात ज्या गोष्टी सांगितल्या त्यात तथ्य आढळले तर त्यात सरकार हस्तक्षेप करेल आणि पुरावे समोर आले तर या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील पण याचा अंतिम निर्णय सोमवारी घेण्यात येईल तर मित्रांनो बघा याचा जो काही निर्णय आहे तो उद्या घेणार आहेत कारण उद्या आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब हे आज होणार आहेत विधान परिषदेत त्या ठिकाणी मित्रांनो सोमवारी निर्णय होणार आहे की परीक्षा पुन्हा घेतल्या गेल्या पाहिजेत किंवा नाही कोणत्या सेंटर्सच्या परीक्षा पुन्हा होतील कोणत्या सेंटर्सच्या परीक्षा पुन्हा होणार नाही कारण विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो ज्या सेंटर्सवर परीक्षा व्यवस्थितपणे पार पडलेल्या मागणी आहे की आमच्या सेंटर्सच्या परीक्षा या व्यवस्थितपणे पार पडलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव आमच्या परीक्षा पुन्हा घेऊ नये आम्हाला तो भूर्दंड भोगावा लागेल कारण दोन वर्षांपासून आम्ही या ठिकाणी तयारी करत आहोत आणि दोन वर्षानंतर सुद्धा काय तर तेच झालं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा आम्हाला परीक्षा द्यावी लागेल त्यासाठी आम्हाला पुन्हा जे आम्हाला दोन दूरदूरचे सेंटर्स देण्यात आले होते त्या सेंटर्सवर आम्ही पोहोचलो सुद्धा परीक्षा सुद्धा दिली आणि जे काही आम्हाला खर्च झालेला आहे तो लक्षात घेता पुन्हा जे काही गरीब विद्यार्थी त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा आम्हाला हे काही शक्य होणार नाही तर का त्या कारणास्तव आमच्या परीक्षा व्यवस्थितपणे पार पडलेल्या आहेत त्या कारणास्तव आमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या व्यवस्थितपणे झालेल्या आहेत आणि त्या कारणास्तव आमचा रिझल्ट लवकरात लवकर लावण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आता ज्या केंद्रावर गोंधळ झालेला आहे त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की आमच्या परीक्षा निश्चितच पुन्हा घेतल्या जाव्यात आता याचा जो काही निर्णय आहे तो सोमवारी आपल्याला कळणारच आहे की पूर्णच्या पूर्ण परीक्षा म्हणजे पूर्णच्या पूर्ण ज्या काही परीक्षा झाल्या होत्या संपूर्ण केंद्रावर त्याच रद्द होत्या किंवा ज्या केंद्रावर केंद्रा गोंधळ परीक्षा रद्द करण्यात येतात किंवा मग पूर्णच्या पूर्ण परीक्षाच रद्द करण्यात येते हे सुद्धा पाहणं मित्रांनो त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे कारण उद्या आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश्री टोपे साहेब हे परिषदेत त्या ठिकाणी येणार आहेत सभागृहात ते येणार आहेत आणि त्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी आपल्याला उद्याच कळणार आहे मित्रांनो रिझल्ट बाबतची महत्वाची बातमी अशी आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्याला सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आम्ही रिझल्ट लावणार आहोत परंतु आरोग्य विभागा आरोग्य विभाग भरतीमध्ये जो काही गोंधळ झाला त्या गोंधळाच्या लक्षात घेता मित्रांनो पहिला आठवडा तुमचा गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आजचा दिनांक जर तुम्ही पाहिला आणि आजचा वार पाहिला तर मित्रांनो आजचा वार आहे रविवार आणि आजची दिनांक आहे मित्रांनो सात तर बघा पहिला आठवडा हा गेलेला आहे या महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्याला सांगितलं होतं की पहिल्याच आठवड्यात रिझल्ट लावण्यात येईल परंतु काही ठिकाणी गोंधळ झालेला असल्या कारणास्तव आता उद्याच्या निर्णयावर मित्रांनो तर डिपेंड आहे की रिझल्ट लागणार आहे किंवा नाही कारण बघा उद्याचा जो काही निर्णय असेल त्यामध्ये जर असं झालं की ज्या सेंटर्सवर गोंधळ झालेला आहे त्याच परीक्षा पुन्हा होतील तर त्या परीक्षा पुन्हा झाल्यानंतर एकत्रितपणे निर्णय म्हणजे एकत्रितपणे रिझल्ट लावण्यात येईल दुसरं म्हणजे असं की जर त्या ठिकाणच्या परीक्षा सुद्धा रद्द झाल्या नाहीत जर ते काय असेल गोंधळ झालेला त्या गोंधळामध्ये काही तथ्य आढळलं नाही आणि त्या ठिकाणच्या जर परीक्षा रद्द झाल्या नाहीत तर मित्रांनो त्या ठिकाणीसुद्धा तुमचा रिझल्ट हा लवकरात लवकर लागू शकतो परंतु असं काही होणार नाही मित्रांनो कारण बघा पुरावेसुद्धा खूप आहेत आणि त्या कारणास्तव ज्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे त्या परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे परीक्षा पार पडलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या परीक्षा पुन्हा होऊ नये आता यावर उद्याच निर्णय होणार आहे उद्या जो काही निर्णय येईल तो आपल्याला लवकरच कळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रिझल्टबाबत माहिती तुम्हाला लवकरच पुरवली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद